कुणाचा पैसा कधी बाहेर येतो? बघा, गरीब असतील, मध्यमवर्गीय असतील, ह्यांच्याकडे जर पैसा आले ना, तर ह्यांच्याकडचा पैसा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तो बाजारात येत असतो आणि ती लोकं पैसा ठेवत नाहीत. मोजके पैसे ते बचत म्हणून ठेवतात. परंतु जी अतिश्रीमंत असतात लोकं, खूप श्रीमंत असतात, तर ह्या लोकांचा पैसा हा जो जमा झालेला असतो तो हा पैसा बँकेत किंवा घरात असतो. हा पैसा चलनात किंवा मार्केटमध्ये येत नाही. त्यांच्या त्या गही असतात, परंतु खूप सारा पैसा असतो तो येत नाही मार्केटमध्ये. मग यांचा पैसा कधी बाहेर येत असतो? कांड केल्यावर, निवडणुकीत. कांड केल्यावर म्हणजे बलात्काराचे गुन्हे दाखल घरातून झा म्हणजे पोरावर दाखल झाले असतील, भ्रष्टाचाराच्या आरोपात असतील, अशा वेळेस हे पैसे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल होऊ नयेत म्हणून फिर्यादीला देण्यासाठी, असं ते मिटवण्यासाठी आणि निवडणुकीत खर्च करण्यासाठी तो पैसा बाहेर पडत असतो. म्हणजे हे जे पैसे कमवणारे जी श्रीमंत लोक आहेत ना, हे प्रचंड हरामखोर लोक असतात. हे पैसा ह्यांच्या ह्या पैसा दाबून ठेवल्यामुळं काय म्हणतात ना, देशाचे अर्थव्यवस्था फार हे होती. तशी अर्थव्यवस्था मध्यमवर्गीय आणि गरीबावर चालू आहे असं आम्हाला वाटतं. तेल रोजची कमाई आलेली तेल मिठात जाती, मटण माशात जाती, पण ती जाती तो पैसा मार्केटमध्ये येतो. श्रीमंताचा पैसा स्वतःचा येत नाही, त्यांनी लुबाडलेला पैसा तो आणतात ते खर्चासाठी. बाकीचा त्यांचा स्वतःचा कष्टाचा ह्याच्यातला कमावलेला धंद्यातला तो जो पैसा असतो ना, तो ठिक्की लागलेला असतो, थप्पी लावलेला असतो. तुम्हाला काय वाटतं याच्यात? मला असं नक्की सांगा.